उपाशी शेतकरी उपाशी। अरे या राज्य सरकारचं करायचं काय खाली उठवली बाई। अरे या राज्य सरकारचं करायचं काय खाली उठवली बाई। रेत क्रांती संघटनेचा विजय असो। रेत क्रांती संघटनेचा विजय असो। एकच नारा सात बारा कोरा। अरे एकच नारा सात बारा कोरा। क्रांति संघटनेचा रेत क्रांति संघटनेचा खाली उठवली बाई। या सरकारचं करायचं काय खाली उठवली बाई। विमा कंपनीचं करायचं काय खाली उठवली बाई। विमा कंपनीचं करायचं काय खाली उठवली बाई। या सरकारचं करायचं काय खाली उठवली बाई। रेत क्रांती संघटनेचा विजय असो। रेत क्रांती संघटनेचा विजय असो। रेत क्रांती संघटनेचा विजय असो। सदाभाऊ खोत मागे वडो हम तुम्हारे साथ है। सदाभाऊ खोत मागे वडो हम तुम्हारे साथ है। अरे या सरकारचं करायचं काय खाली उठवली बाई। अरे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या माती करणाऱ्या सरकारचं करायचं काय खाली उठवली बाई। विमा कंपनीचं करायचं काय खाली उठवली बाई। रेत क्रांती संघटनेचा विजय असो। रेत क्रांती संघटनेचा विजय असो। वसुली सरकारचं करायचं काय खाली उठवली बाई। वसुली सरकारचं करायचं काय खाली उठवली बाई। रेत क्रांती संघटनेचा विजय असो। शेतकरी एक झुटीचा विजय असो। शेतकरी एक झुटीचा विजय असो। भारत माता की जय। भारत माता की जय। सरकारचं करायचं काय खाली उठवली बाई। कोण म्हणते देत नाही याच्याशिवाय राहत नाही। आज आंदोलन केले आहे रयत क्रांती संघटनेच्या वतीनं। आज नायगाव तहसील कार्यालयासमोर राज्य सरकारनं अतिवृष्टी बाधित शेतकऱ्याला जी तुटपुंजी मदत केली त्या GRची आणि केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम केलेलं आहे त्या निर्णयाची केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी विरोधी धोरण करत आहे। त्यामुळं आज त्यांची GRची निर्णयाची होळी करून आम्ही या तालुक्याच्या शेतकऱ्याच्या वतीनं निषेध केलेला आहे। आणि माझी सरकारला विनंती आहे 2019 पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली होती तो GR मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला लागू करावा। गेल्या वर्षीचा पीक विमा आणि या वर्षीचा पीक विमा या जिल्ह्यात तसंच मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना देण्यात यावा। चालू खातेदाराचं कर्ज माफ करावं आणि जे नाल्या नदी काठच्या शेतकऱ्याचं नुकसान झाले त्यांना NDRFच्या नियमानुसार सरकारनं मदत करावी अशा मागण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलोय। या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर भविष्य काळामध्ये शेतकऱ्याची पोरं हातात रुमणं घेऊन या राज्यातल्या मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाहीत आणि भविष्य काळामध्ये रयत क्रांती संघटना तीव्र आंदोलन करेल। हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी।